बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. मुंबई पुण्यात संभाव्य निर्बंध कोणकोणते घातले जाऊ शकतात या संदर्भातला निर्णय आज होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्याबद्दल हा निर्णय कदाचित होऊ शकतो आणि तशी अपेक्षा व्यक्त केली जाते. मुंबईत मिनी लॉकडाऊन लागू शकतो तर पुण्यात लॉकडाऊनची निर्बंध कदाचित वाढू शकतात असं देखील म्हटलं जात आहे. या दोन शहरांसाठीचा आज फैसला होणार आहे. पुण्यामध्ये त्या संदर्भातली बैठक सध्या सुरू आहे. पुण्याची बातमी आता सविस्तर आपण बघणार आहोत. कोरोना स्थिती काय आहे पुण्यात याच्या महत्वाच्या बैठकीचे व्हिज्युअल सध्या आपण बघतो आहोत. ही बैठक सध्या सुरू आहे. पालकमंत्री अजित पवार ही बैठक सध्या त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. अधिकाऱ्यांची बैठक त्यांच्या उपस्थितीत सुरू आहे आणि काही वेळातच लॉकडाऊनबद्दल काही निर्णय घेतले जात आहेत का, म्हणजे 100% लॉकडाऊन आहे की कडक निर्बंध आहेत हे काही वेळातच कळू शकेल. कारण देशातील सर्वाधिक रुग्ण पुण्यात सापडलेत आणि त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अधिक माहिती घेणार आहोत वैभव सोनवणे. आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. वैभव, महत्वाचा डिसिजन होऊ शकतो या बैठकीमध्ये, हा निर्णय काय असू शकतो? निश्चितच याविषयी आपल्याला काही वेळानंतर कन्फर्मेशन मिळू शकेल. किती वाजल्यापासून ही बैठक सुरू आहे आणि साधारण कधीपर्यंत ही बैठक संपेल असं वाटतंय? रेणुका, 10 वाजता ही बैठक सुरू झाली. 9 वाजताच अजित पवार हे काउन्सिल हॉलला आलेले होते आणि 10 वाजेच्या सुमारास ही बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड दोन्ही महापालिकांचे आयुक्त जे आहेत ते महापौर, पुण्याचे आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त असे सगळेजण जे आहेत ते या बैठकीला आहेत. महत्त्वाचं म्हणजे लॉकडाऊन लावायचा की नाही लावायचा याबाबतचे दोन मतप्रवाह जे आहेत. आता टोकाचा विरोधही होतो आहे लॉकडाऊन लावायला, त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीत नेमकी काय भूमिका घ्यायची असा प्रश्न अजित पवारांसमोर नक्की असणार आहे. प्रशासन हे काहीसं आक्रमक झालं आहे. बेड्सची संख्या जर बघितली आणि रुग्णवाढीचा वेग जर बघितला तर या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासनाचा हा आग्रह आहे, जर आपण लॉकडाऊन लावलं नाही तर पुढच्या आठवड्याभरामध्ये रुग्णसंख्या जी आहे ती 8 ते 10 हजारांवर जाऊ शकते आणि प्रचंड मोठा क्रायसिस जो आहे तो तयार होऊ शकतो. या सगळ्या एकूण बेड मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यायच्या संदर्भात ही सगळी मंडळी जी आहेत ती आग्रही आहेत. मात्र एकीकडून लॉकडाऊनची मागणी प्रशासनाकडून होत असताना दुसरीकडे मोठा विरोध केला जातो आहे तो रस्त्यावरती काम करणारे लोक जे आहेत, रोजंदारीवरती जगणारे लोक जे आहेत त्यांच्याकडून काही प्रोटेस्ट आंदोलनं जी आहेत ती कालपासून शहरामध्ये सुरू आहेत गेले 2 दिवस. याच्यामध्ये लॉकडाऊनला अत्यंत कठोर विरोध जो आहे तो केला जातो. याचं कारण ज्यांचं हातावरती पोट आहे किंवा रोज कमवून खाणारा जो वर्ग आहे या वर्गाची नेमकी काय सोय प्रशासनानं केली असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जातो आहे. आम्ही काही पथारीवाले आहेत त्यांच्याकडं आलो होतो, जर हा निर्णय लागू झाला तर त्यांची काय अडचण होती ते त्यांना विचारूया. जर लॉकडाऊन लागलं, लॉकडाऊन जर लागलं तर तुम्हाला चालणार आहे का? असं काय, आम्ही साहेब गरीब आहे, हातावरचं पोट आहे, आम्ही करू दवा खाऊ. वारला लेक वारला, सून वारली, नवरा वारला, त्यांची पोरं नातू पण तू ये म्हटली मी सांभाळते. मी तून जाईन तव त्यांना तुकडा मिळतो काय घालू मी, काहीच नाही माझ्या करायला, त्याच्या पडेल काहीच नाही. सडका पडका आणि ते इकते तव पोरं खाते, काय शेतीवाडी नाही आपल्याला आणि काय नाही, खरं बोलायला काय हरकत नाही आहे साहेब. ही बोलकी प्रतिक्रिया आहे रेणुका आणि हे एका ठिकाणी होतं अशातला भाग नाही आहे. या अशा अनेक जणांच्या व्यथा ज्या आहेत त्या कुणी ऐकेल का? लॉकडाऊन जर लावलं तर या सगळ्यांनी काय करायचं असा प्रश्न आहे. लॉकडाऊन जर लागलं तर काय कराल? काय घरी बसणार, काय बसणार, हे नेतो तवा खातो, नेतो तवा खातो. चालेल का तुम्हाला लॉकडाऊन लागलं? काय करणार बेटा, नाही कुणी आलं तर आपण तरी कशाला यायचं, हे नेतो तवा शपथ खातो बघ वाटायला लावती काय करू. सगळ्या पथारीवाल्यांची हीच व्यथा आहे, रोज पैसे कमवून गेल्याशिवाय त्यांच्याकडं चूल पेटत नाही. तुम्हाला चालणार आहे का लॉकडाऊन लागलेलं? लॉकडाऊन लागून गोरगरिबाचं कसं व्हायचं साहेब, लॉकडाऊन नकोच आहे. मग इतके रुग्ण वाढतात ते मास्क वरती घेतात, रुग्ण वाढतात ते आपण काळजी घ्यायची स्वतः, रुग्ण वाढू नये असते. काळजी घेऊन पण रुग्णसंख्या वाढते ना रोज. लॉकडाऊन झालं तर गरिबीचं फार मोठं नुकसान होणार साहेब. ठीक आहे, आणखी लोकांशी आपण बोलूयात. पथारीवाले आहेत इथं बरेच जण, त्यांना विचारलं. सगळ्या वर्गातली लोक जी आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक हाल जे आहेत ते या रोज कमवून खाणाऱ्या वर्गाचे होतात. यांची अडचण जी आहे ती सगळ्यात मोठी आहे. लॉकडाऊन लावायचं की नाही लावायचं याच्यावर बैठक सुरू आहे, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला सांगू का, आमचं तर सगळं ह्याच्यावरच आहे आणि जर आम्ही जर नाही केलं तर मग आमच्या घरातल्या फॅमिलीचं काय,
तुम्हीच विचार करा ना, सरकारनेच विचार केला पाहिजे बाबा, हे जी गोरगरीब आहेत सगळे हातावरली पोट आहेत, यांनी काय काय केलं पाहिजे, यांच्यासाठी काय केलं पाहिजे तुम्ही सांगा ना। पेशंट्स पण वाढत आहेत ना एकीकडं, आम्ही तुम्ही तो बघताय, आम्ही तो सगळे रुमाल पावडाला बांधूनच व्यवसाय करतो, आता बाकीचे आता काय करायचं तुम्हीच सांगा। आता पेशंट वाढतात बरोबर आहे, पण आता कामही आम्ही काय करणार त्याला तुम्ही सांगा। एक वेळ अशी येईल की हॉस्पिटलमध्ये जागा राहायची नाही अशी परिस्थिती आताच आली आहे। आणि प्रत्येकाची व्यथा आपण बघतोय की प्रत्येक कुटुंबातली व्यथा वैभव आपल्याला सांगत होते पुण्यातली, बघूयात पुण्यात नेमका काय निर्णय होतोय। पण या दरम्यान मुंबईतून आलेली एक महत्वाची बातमी, सचिन तेंडुलकरला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय, खबरदारी म्हणून आपण रुग्णालयात दाखल करत असल्याचं त्यानं स्वतः ट्विट करून याविषयीची माहिती दिली आहे। थोड्याच दिवसात घरी परतणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आपल्याला माहिती आहे सचिनला काही दिवसापूर्वीच कोरोनाची लागण झालेली होती आणि यासंदर्भात देखील त्यानं म्हटलं होतं की मी सध्या होम क्वारंटाईन आहे, पण आता जी माहिती मिळते त्यानुसार त्यांनी असं म्हटलंय की आय हॅव बीन हॉस्पिटलाइज, म्हणजे मी आता रुग्णालयात दाखल झालोय असं देखील त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय। अधिक माहिती घेणार आहोत अमित मोडक, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अमित, अरे आधी होम क्वारंटाईन आणि आता रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय, काय आणखीन अपडेट्स मिळतात? बिलकुल रेणुका, स्वतः त्यांनी ट्विट करून सचिन तेंडुलकरने ही माहिती दिलेली आहे, परंतु त्याने त्याच्यामध्ये त्याच्या आजाराचे किंवा त्याला त्रास होणाऱ्या स्वरूपाबद्दल कुठलीही स्पष्टपणे माहिती दिलेली नाही आहे। कारण गेले काही दिवस तो होम क्वारंटाईन होता, परंतु आता त्यांनी असे सांगितलंय की डॉक्टराच्या सल्ल्याने तो हॉस्पिटलमध्ये भरती होतोय। महत्वाचं म्हणजे आज जो 2011 आपण जो वर्ल्ड कप जिंकला होता त्याला 10 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याचा एक सेलिब्रेशनचा दिवस आहे आणि त्याच दिवशी नेमकं त्याला हॉस्पिटलाइज व्हायला लागतंय। महत्वाचं म्हणजे या ट्विटमध्ये त्यांना आपल्या त्या टीममेटला त्या वर्ल्ड कपच्या विजयाबद्दल शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। एकच क्रिकेट रसिक म्हणून एकच प्रार्थना करू शकतो की त्याची तब्येत चांगली असू दे, कारण त्यांनी कुठल्याही पद्धतीची माहिती दिलेली नाहीये की त्याला कुठला त्रास होतोय किंवा काय, परंतु नक्कीच थोडेफार कॉम्प्लिकेशन आलेले असतील, त्याच्यामुळेच होम क्वारंटाईन असलेल्या सचिनला आता हॉस्पिटलाइज व्हायला लागते। अगदी खरं, धन्यवाद अमित या माहितीबद्दल। आपण बघतोय सचिन तेंडुलकरला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, पण त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय की खबरदारी म्हणून मी रुग्णालयात दाखल होतोय, स्वतः ट्विट करून त्यांना याविषयीची माहिती दिलेली आहे, थोड्याच दिवसात मी घरी परतेन असं देखील सचिननं या ट्विटमध्ये म्हटलंय। आणि आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाल्याचं त्यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हटलं होतं। त्यांनी असं देखील म्हटलं होतं की मी होम क्वारंटाईन होतोय। त्यांनी म्हटलंय थँक्यू फॉर युअर विशेस अँड प्रेयर्स, ऍज अ मॅटर ऑफ ॲबंडंट प्रिकॉशन अंडर मेडिकल ऍडवाईस आय हॅव बीन हॉस्पिटलाइज, असं त्यांनी म्हटलंय। यात त्याची सध्या प्रकृती काय आहे किंवा कशामुळे हॉस्पिटलमध्ये म्हणजे काही कॉम्प्लिकेशन्स वाढलेत का याबद्दल कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही, पण खबरदारी म्हणून रुग्णालयात तो दाखल होतोय हे मात्र यावरून स्पष्ट होतं आहे। मी काही दिवसातच घरी परतेन, तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा असं देखील आशयाचं ट्विट त्यानं या ट्विटमध्ये अधिक म्हटलेलं आहे। त्याचबरोबर 10th anniversary of वर्ल्ड कप विन असं देखील त्यांनी म्हटलंय, त्यानिमित्तानं त्यांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। अधिक माहिती घेणार आहोत विवेक कुलकर्णी, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विवेक, सचिन तेंडुलकरनं म्हटलंय की मी रुग्णालयात दाखल झालोय आणि काही दिवसांपूर्वीच आपल्याला माहिती त्याला लागण झाली होती आणि तो होम क्वारंटाईन देखील होता। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट केलेलं होतं आणि त्यात म्हटलं होतं की आपण कोरोना पॉझिटिव्ह झालेलो आहोत आणि सध्या घरीच आपण काळजी घेतो आहे, उपचार सुरू आहेत, डॉक्टरांची देखील सल्लामसलत करण्यात चालू आहे। मात्र आता त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की रुग्णालयात जाऊन ते आता उपचार घेत आहेत। त्यांना सुरुवातीला माइल्ड सिम्टम्स होते कोरोनाची अशी आपल्याला माहिती कळली होती। ट्विट केल्यानंतरच त्यांची ही माहिती लोकांसमोर आली होती की त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे। खरं तर ते स्वतः अतिशय दक्ष आहेत फिटनेसच्या संदर्भात, आपल्याला माहिती की त्यांची एक मोठी दीर्घ क्रिकेटची कारकीर्द राहिलेली आहे। असं असताना त्यांना कोरोना पॉझिटिव्ह ते झालेले आहेत, त्यांनी खरं तर खूप काळजी घेतली या सगळ्या संदर्भात। गेल्या वर्षभरात अनेक वेळा त्यांनी लोकांनी कशा संदर्भातली कोरोनाची काळजी घ्यावी, त्यापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे याचं देखील अपील लोकांना केलेलं होतं, मात्र आता त्यांना कोरोनानं ग्रासलेलं आहे आणि आता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। रेणू, अगदी खरं आहे, धन्यवाद विवेक या माहितीबद्दल। आपण बघतोय सचिन तेंडुलकर यांनी स्वतः ट्विट करून याविषयीची माहिती दिलेली आहे की मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, लवकरच मी घरी परतेन असं देखील म्हटलंय, पण त्या दरम्यान तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या असं देखील त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग होतोय, त्या प्रत्येकानं काळजी घेण्याची नितांत गरज आहे। दरम्यान आता लॉकडाऊन संदर्भातल्या बातम्यांविषयी काय काय अपडेट्स कळतात, तर सरकार लॉकडाऊन करण्याच्या विचारात नाही आणि निर्बंध आणखी कडक करण्याचा विचार असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री
विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तसंच मुंबई लोकल देखील बंद करण्यात येणार नाही, आता पुन्हा आधीसारख्या वेळा निश्चित केल्या जातील असं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलंय. त्याचबरोबर नागपूरमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यानं येत्या काळात खासगी रुग्णालय कोविड सेंटर बनवणार असल्याचं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलंय. त्यामुळे आताची एक महत्वाची बातमी, राज्यात निर्बंध आणखीन कडक केले जातील असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. बघूयात ते या संदर्भात नेमकं काय म्हणतात. लॉकडाऊन करायचं नाही हे सर्व आमच्या महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचं मत आहे, कारण हे सामान्य माणसाला गरीब माणसाला परवडणारं नाही. त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्याचं पोट भरलं पाहिजे, उद्योग चालले पाहिजे, शेवट राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा परिणाम होईल. आणि मागच्या वेळेस केंद्र सरकारने अचानक लॉकडाऊनची घोषणा केली आणि संपूर्ण देशात हाहाकार उडाला होता, अनेक लोकांचे जीव गेलेत, अनेक लोकांचा रोजगार गेला, करोडो लाखो करोडो लोक रोजगार हिरावून बसले, ती परिस्थिती पुन्हा आम्हाला राज्यावर आणायची नाही. त्यामुळं लॉकडाऊनच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री असू देत किंवा उपमुख्यमंत्री किंवा आमच्या काँग्रेस पक्षाचे प्रमुख, या तिघांनी लॉकडाऊनच्या संदर्भात विचार केलेला नाही. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये अधिक कडक निर्बंध कसे लावता येईल यावर चर्चा आहे. लोकलच्या संदर्भामध्ये मागच्या वेळेस ज्या मागच्या वर्षी आपण जे काही ठरवलं होतं की त्याचे स्लॉट पाडून दिलेत आणि वेगळ्यावेगळ्या वेळेवर वेगळ्यावेगळ्या लोकांना प्रवासाला मुभा दिली, त्यामध्ये मग हेल्थच्या लोकांना कोणत्या वेळेस सोडलं पाहिजे, रेस्टॉरंटच्या लोकांना कोणत्या वेळेस सोडलं पाहिजे, चाकरमानी आहेत त्यांना कोणत्या वेळेस वेळ दिला पाहिजे, असं आम्ही त्यामध्ये मागच्या वेळेस जी उपाययोजना केली तशीच करण्याच्या तयारीत आहोत. पण लोकल बंद होणार नाही, त्यावर निर्बंध लावले जातील. शेवट 35,000-40,000 रुग्ण रोज येत आहेत आणि यावेळेस हा मला यावेळेस कोरोनाचा जे नवीन चेहरा दिसतो आहे त्यामध्ये तरुण, चंद्रपूर मी पाहिलं गडचिरोली जिल्ह्याचा आढावा घेतला, 25 आतील तरुणांची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 24% आहे. म्हणजे लहान मुलापर्यंत यावेळेस कोरोना पोहोचला आहे. अशा सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर आणि संख्या जी आहे राज्य सरकार, यातील एकमात्र सुखद गोष्ट अशी आहे की 80% लोक हे असिम्प्टोमॅटिक आणि म्हणून 80% लोकांना कुठलेही प्रकारच्या त्यांना सिम्पटम्स नाही, म्हणून थोडासा एक दिलासा. पण अपुरी व्यवस्था म्हणण्यापेक्षा राज्य सरकार अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये आम्ही उपाययोजना करतो आहोत. ही संख्या 10 रोज नागपुरातली 700-800 होती मागच्या वेळ, फार तर 1200-1300 पोहोचली, पण यावेळेस 4,000 घरात रोज जे रुग्ण मिळत आहेत त्यामुळेच ही संस्था ही परिस्थिती निर्माण झाली. पण सर्व खाजगी रुग्णालयं आता कोविड रुग्णालय करण्याचा आम्ही निर्णय घेतो आहोत. रुग्णांची संख्या वाढत असताना बेड कसे वाढतील, जास्तीत जास्त शासकीय रुग्णालयाबरोबर खाजगी रुग्णालय आणि इतरही शाळा महाविद्यालय ज्या काही भेटतील त्यांना कोविडचं सेंटर म्हणून कसं रूपांतर करता येईल या दृष्टीनं प्रयत्न सुरू झाले. आपण बघतो या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. दरम्यान दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता आजपासून मुंबईमध्ये कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे आणि यात मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलचे नियम बदलू शकतील असं वाटतंय. धार्मिक स्थळंही बंद राहण्याची शक्यता आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल याबद्दलची माहिती दिली होती. कदाचित खासगी ऑफिसेसच्या उपस्थितीवरही निर्बंध येऊ शकतात. वर्क फ्रॉम होम आणि 2 काम असं स्वरूप कदाचित ठेवलं जाऊ शकतं. मॉल आणि थिएटर पूर्णपणे बंद करण्याची शक्यता वर्तवली जाते. याबद्दल कदाचित आज निर्णय होतील असं देखील म्हटलं जात आहे. तसे संकेत काल महापौरांनी दिले होते. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या यावर आज मुख्यमंत्री फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यात लॉकडाऊनची घोषणा कमी म्हणजे त्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. सध्याच्या काही नियमात बदल करून काही नियम कडक केले जातील अशी माहिती कळते. पण तसं असेल तर ते नियम काय असतील आणि त्याची अंमलबजावणी कशी होईल याबद्दल कदाचित आज ते मुख्यमंत्री म्हणजे राज्याचे प्रमुख म्हणून संवाद साधतील अशी माहिती सध्या कळते. सागर कुलकर्णीकडून अधिक माहिती घेऊयात. सागर, संपूर्ण राज्यामध्ये काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
हे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार आज रात्रीपर्यंत नवीन गाईडलाईनची घोषणा करेल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. अर्थात या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे समाज माध्यमांच्या द्वारे फेसबुकच्या द्वारे जनतेशी संवाद साधतील अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या भागांमध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे अशा ठिकाणी जे नियमित आता जे प्रचलित नियम आहेत त्याच्यापेक्षा थोडेसे अधिक कडक स्वरूपातले नियम केले जातील. अर्थात काही भागांमध्ये ऑड आणि इव्हनची दुकानं खुले करणं बंद करणं अशा स्वरूपाचे असतील. काही पॅचेसमध्ये जे कॅन्टोनमेंट झोन आहेत अशा ठिकाणी स्ट्रिक्टली काही नियम आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच लसीकरणाच्या बाबतीत जे खासगी आणि काही विशिष्ट ठिकाणी सरकारी केंद्र आहेत याच्याऐवजी मोठ्या प्रमाणात कॅम्पियन करावा अशा स्वरूपात सुद्धा राज्य सरकार आज कदाचित याबाबत भाष्य करेल असं सांगितलं जातं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन होईल की काय अशी एक शक्यता प्रचंड मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे. तशी एक लोकांच्या मनामध्ये भीती आहे. पण जी काही सूत्रांनी आता माहिती दिलेली आहे त्यानुसार संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन होण्याची शक्यता फार कमी आहे. काही भागांमध्ये मात्र काही कडक नियम करण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. काही ठिकाणी ज्या गावांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णसंख्या आहे अशा ठिकाणी काही सेंटर्स अधिक प्रमाणात सुरू करणं, टेस्टिंग ट्रेसिंग वर कॉन्सन्ट्रेट करणं अशा स्वरूपाच्या सरकार देखील पुढच्या दिवसामध्ये काही पावलं अधिक उचलेल त्या संदर्भात सुद्धा आज भाष्य होईल असं सांगितलं जात आहे. सागर, म्हणजे जी दुपारी मीटिंग होणार आहे त्याच्यानंतर सगळा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री साधारण संध्याकाळी हा संवाद साधतील असं म्हणता येईल? बरोबर आहे. केंद्र सरकार आणि राज्यातले महत्वाचे अधिकारी या बैठकीला असणार आहेत. पूर्ण देशाचा आढावा असतेलच. त्यावेळी राज्यात म्हणजे संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राची चिंता ही अधिक वाढवणारी गोष्ट आहे. कारण की जे रुग्णसंख्या सापडते 40,000 पुढे गेले काही दिवसांमध्ये वारंवार सापडते. मुंबईमध्ये 8,000 पुढे गेलेली आहे संख्या दररोज करोनाची. कुठे ना कुठेतरी हे फार मोठं एक संकट आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारकडनं काय अपेक्षित आहे याचा देखील आढावा आजच्या बैठकीत घेतला जाईल. आणि त्याच नंतरनं कदाचित आज मुख्यमंत्री फेसबुकच्या द्वारे राज्याच्या जनतेशी संवाद साधतील असं समजतं आहे. आणि यामध्ये फार मोठ्या काही महत्वाच्या ताळेबंदची घोषणा संपूर्ण राज्याविषयी होण्याची शक्यता फार कमी वर्तवली जात आहे. सूत्रांनी सुद्धा आपल्याला याच्यावर शिक्कामोर्तब केल्याचं समजतं आहे. धन्यवाद सागर या माहितीबद्दल. बघूयात ही एक महत्वाची बैठक आणि त्याच्यानंतर आज संध्याकाळी मुख्यमंत्री संवाद साधतील अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते. बघूयात आज दुपारी होणारी बैठक आणि त्यानंतर मुख्यमंत्री जनतेला संबोधन करणार आहेत त्याच्यात आपल्याला या सगळ्या विषयीची माहिती निश्चितपणे कळू शकेल. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचा आढावा घेण्यासाठी पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकल. आणि ब्रेक नंतर एक महत्वाची बातमी. नाशिक मधली तिथे रक्त आणि प्लाझ्माचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली. नोव्हेंबर 2020 नंतर पुन्हा एकदा रक्तसाठ्यात घट जाणवायला सुरुवात झाली आणि त्यामुळेच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यासंदर्भात एक तातडीची बैठक बोलावली आहे. कोरोनामुळे रक्तदानात मोठ्या प्रमाणात घट जाणवते. ब्लड बँकेत आता केवळ 4 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याचं कळतंय. रक्ताच्या केवळ 270 बॅग शिल्लक आहेत. म्हणजे इतक्या कमी प्रमाणात रक्तसाठा सध्या उपलब्ध आहे असं देखील कळत आहे. त्याच्या क्षणाची एक महत्वाची बातमी नाशिकमधून आलेली आणि यासंदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, महत्वाचं आवाहन केलेलं दिसतं, इतका कमी प्रमाणात साठा असणं ही निश्चितच चांगली गोष्ट नाही. नक्कीच रेणुका, आपल्याला माहिती आहे की 15 नोव्हेंबर 2020 ज्यावेळेस रक्तसाठ्याच्या प्रचंड मोठ्या तुटवड्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं लावली आणि महाराष्ट्रामध्ये असलेला रक्तसाठा हा अत्यंत कमी आहे हे उघडकीस झालं. प्रशासकीय यंत्रणा किंवा मंत्रालयापासून सगळीच कामाला लागली आणि मोठ्या प्रमाणावर रक्तदान करायला सुरुवात झाली. पण आता पुन्हा एकदा तीच परिस्थिती आहे. भीषण तुटवडा येत्या 3 ते 4 दिवसानंतर भासू शकतो अशी परिस्थिती आहे. नाशिक विभागातल्या 5 जिल्ह्यांमधला रक्तसाठा हा अवघा 2 ते 3 दिवस पुरेल, काही ठिकाणी 4 दिवस पुरेल अशी परिस्थिती. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आपल्याबरोबर आहेत. प्रशासकीय यंत्रणा ताकदीनं पुन्हा एकदा कामाला लागण्याची वेळ आलेली आहे. पुन्हा एकदा रक्तसाठा हा अत्यंत कमी आहे आणि प्लाझ्मा निर्मितीसुद्धा त्यामुळे होत नाही आहे. नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे की सप्टेंबरमध्ये जसं आपल्याकडे कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती तसंच आता आपल्याकडे या महिन्यामध्ये रुग्णसंख्या वाढलेली आहे आणि तो जो काही प्रसार होतो आहे
त्यामुळे बऱ्याच वेळा जे काही रक्तदाते आहेत ते आपल्या समोर येत नाहीयेत, म्हणून काही प्रमाणामध्ये रक्तसाठा थोडा नंदुरबारमध्ये कमी आहे. बाकी हॉस्पिटल्स आणि जिल्ह्यामध्ये पुढचे 5 दिवस तरी काही अडचण नाही. जिल्हाधिकाऱ्यांना आणि आरोग्य यंत्रणेला सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा जसं आपण नोव्हेंबरमध्ये केलं होतं, जिथे जिथे गरज पडेल तिथे आपण समाजामधल्या सर्व घटकांना आव्हान करू आणि रक्तसाठा पुरवठा करण्याचा प्रयत्न करू. प्लाझ्मा सेपरेशन आपल्याकडे नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्येही सुरू आहे, नंदुरबारमध्ये पण सुरू आहे. सध्या प्लाझ्माची तेवढी जे काही मागणी असते तेवढी फारशी नाही आहे, परंतु जर गरज पडली तर प्रायव्हेट लॅब्समध्ये पण आपल्याकडे साठा उपलब्ध आहे. साठा उपलब्ध आहे जरी आपण सांगितलं प्रशासकीय दिलासा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो, पण सत्य परिस्थितीमधले जे आकडे समोर येत आहेत ते आकडे हे दाखवत आहे की जर का रक्तदात्यांनी रक्तदान केलंच नाही तर हा साठा अवघ्या 3 ते 4 दिवसात संपेल. काय करताय? नाही, आपल्याकडे सर्व जे काही रक्तदाते आहेत यांची नोंदणी केलेली आहे आपल्याकडे, कोणत्या ब्लड गटाचे आहेत, आपले पोलीस कर्मचारी आहेत, सर्व शासकीय कर्मचारी आहेत. जशी गरज पडते आपण त्यांना बोलावतो आणि त्यांच्याकडनं रक्तदान करून घेतो. समाजामधले सर्व घटक आहेत, आपण सामाजिक संस्था आहेत, NGO आहेत, त्यांनाही आव्हान करतो आहे. आणि पुन्हा एकदा आपण कॅम्पचं जे काय कोविडचं पालन करून थांबवतो. एक मुद्दा महत्वाचा याच्यात येतो की अजूनही लोकांना रक्तदानाबद्दल भीती वाटते की कोरोनामुळे आपलं रक्त जाईल किंवा आपला प्लाझ्मा थेरपी व्हाईट प्लेटलेट्स कमी होतील. काय सांगाल की हे समज आहे, गैरसमज आहे का फॅक्ट आहे? काय संवाद साधणार लोकांशी? हे सर्व गैरसमज आहे. जी व्यक्ती सदृढ आहे, ज्याला कुठल्याही लक्षणं नाही आहेत, अशा व्यक्तीने रक्तदान केलं पाहिजे. आणि रक्तदान केल्याने कुठली त्याची इम्युनिटी कमी होते किंवा त्याच्या प्लेटलेट्स कमी होतात असं नाही. आपल्या कल्पना आहे की पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये जवळपास सर्व रक्त जे काही आपण दिलेलं असतं ते पुरवत होतं आणि त्याच्या आरोग्यावरती कुठला विपरीत परिणाम होत नाही. आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या गंभीर रुग्णांना आपण प्लाझ्मा जर का मिळू शकत नसेल, रक्त मिळू शकत नसेल किंवा प्लाझ्मा थेरपी आपण जो म्हणतोय आपल्या ते इथे कमी प्रमाणात होते, अत्यावश्यक परिस्थितीमध्ये त्यांना हलवण्याचा किंवा त्यांना या कोणत्याही गोष्टीचा तुटाडोरा बसण्याची तयारी केली आहे प्रशासनानं? नाही, बिलकुल अशी वेळ येणार नाही. आपल्याकडे रक्तसाठा आहे, 5 दिवस तरी काही अडचण येणार नाही. आणि पुढच्या 5 दिवसामध्ये आपण रक्त संकलन करू आणि कुठलीही अडचण येणार नाही अशा प्रकारचं प्रशासन काम करेल. नक्कीच आपण बघतोय की रेणुका विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलासा दिलाय, उत्तर महाराष्ट्रामधली खरी विदारक परिस्थिती सांगितली आहे. 3 ते 4 दिवसच पुरेल एवढा साठा जरी असला तरी प्रशासकीय यंत्रणा पुन्हा एकदा साखळी पद्धतीनं रक्तदात्यांना आवाहन करून पुन्हा एकदा रक्ताचा साठा योग्य तो करेल. प्लाझ्मा अत्यावश्यक परिस्थितीमध्ये प्रत्येकाला उपलब्ध कसा करता येईल सेपरेट करून याचीही तयारी त्यांनी केली आहे. पण सगळ्यात महत्वाचं एकच आहे की ही भीषणता त्या प्रत्येकानं लक्षात घेतली पाहिजे की गंभीर रुग्ण असो की कोणालाही ज्याला रक्ताची गरज आहे रक्तदात्यांनी नियमित रक्तदान करणं आवश्यक आहे. कारण सगळ्यात छोटी आपण दिलेल्या रक्तानं आपलं नुकसान होत नाही, आपलं नवीन रक्त तयार होतं, आणखीन आपल्या शरीराची इम्युनिटी अधिक चांगली वाढते, पण कोणाचा तरी जीव वाचू शकतो हे बघणं सगळ्यात महत्वाचं आहे. प्रशासकीय यंत्रणा जरी कामाला लागली असली तरी सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग आणि कोरोनामुळे की आपण जर का रक्तदान केलं तर आपलंच नुकसान होईल ही जी भीती किंवा गैरसमज प्रत्येकाच्या मनात आहे तो दूर होणं आवश्यक आहे. खरंय प्रशांत, आणि म्हणूनच रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हटलं जातं आणि म्हणूनच हे आवाहन करण्यात येत आहे. कारण रक्तसाठा आता राज्यातला कमी होतोय आणि जसं नाशिकचा आता आपण उल्लेख केला, जसं आपल्याला प्रशांत सांगत होते की शेवटचे 5 दिवस आहेत इतकाच रक्तसाठा सध्या उपलब्ध आहे आणि राज्यातल्या देखील रक्तसाठ्यामध्ये आता घट जाणवायला सुरुवात झाली आहे. आणि यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत, ब्रेक नंतर इतरही बातम्यांसह पुन्हा भेटूयात. पहा फक्त News18 लोकमत. आणि एक महत्वाची बातमी मुंबईतून येणारी, शरद पवार यांना आता उद्या डिस्चार्ज मिळत असल्याचं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली होती आणि आता त्यांना डिस्चार्ज उद्या मिळतोय अशी माहिती शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी दिल्याची माहिती कळते. त्यांची प्रकृती आता ठीक आहे, त्यांनी सुप्रिया सुळेंशी चर्चा केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. काही दिवसात पुन्हा एकदा शरद पवारांवर शस्त्रक्रिया होणार आहे, पण तूर्तास या शस्त्रक्रियेनंतर उद्या शरद पवार यांना डिस्चार्ज मिळत असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी, आपल्याला माहिती पित्ताशयाची व्याधी त्यांना उद्भवली होती आणि त्यानंतर त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहेत. ब्रिजकँडी रुग्णालयामध्ये ते दाखल आहेत. परवाच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती आणि त्यानंतर सुप्रिया सुळेंनी आपल्याला माहिती आहे फेसबुक लाईव्ह देखील त्यांच्या ज्या रूममध्ये ते आता आहे तिथून केलेलं होतं आणि ते पेपर वाचतानाचा व्हिडिओ देखील आपण बघितलेला होता. राज्यभरातून त्यांच्यावर सदिच्छा शुभेच्छांचा वर्षाव होत होता की तुम्ही लवकर बरे व्हा. नेमकी अधिकृत माहिती जाणून घेऊया तर सागर कुलकर्णी आमच्या प्रतिनिधींकडून. सागर, काय अधिक माहिती मिळते? पुन्हा एकदा त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचं कळतं आणि त्या दरम्यान त्यांना डिस्चार्ज मिळतोय?
शरद पवार यांना आज भेटण्यासाठी शिवसेनेचे खासदार नेते संजय राऊत आले होते काही वेळापूर्वी. त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर जाताना हॉस्पिटलमधून बाहेर पडताना माध्यमांशी बोलताना अशी माहिती दिली आहे की शनिवारी म्हणजे अर्थात उद्या शरद पवार यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांच्याशी याबाबत बोलणं झालेलं आहे. अर्थात काल देखील सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात सांगितलं होतं की शनिवारी किंवा सोमवारी शरद पवार यांना डिस्चार्ज मिळाला जाईल. तुर्तास त्यांची तब्येत ही चांगली आहे असं सांगण्यात आलेलं आहे. कदाचित असं एक शक्यता वर्तवली जात आहे की पुढच्या काही दिवसांनंतर परत एकदा टेस्ट केल्या जातील आणि त्यानंतर दुसरी जी छोटी शस्त्रक्रिया करायची आहे ती केली जाईल असं सांगण्यात येते. धन्यवाद सागर या माहितीबद्दल. त्यामुळे संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी जर शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते ब्रिजकँडी रुग्णालयामध्ये गेले होते आणि त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी हा संवाद साधला आणि त्यानुसार त्यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार उद्या त्यांना शरद पवारांना डिस्चार्ज मिळेल अशी माहिती सध्या कळते आहे. आणि आता बातमी आपण बघणार आहोत. औरंगाबादच्या स्वस्त धान्याच्या दुकानावर गोरगरिबांची चक्क थट्टा सुरू आहे आणि याचाच पर्दाफाश न्यूज 18 लोकमतनं केलाय. स्वस्त धान्य दुकानावर दिला जाणारा मका इतका खराब आहे की तो जनावरं देखील खाणार नाहीत आणि याबद्दल खासदार इम्तियाज जलील यांना या प्रकारची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी देखील याबद्दल संताप व्यक्त केलाय. स्वस्त धान्य दुकानावर गोरगरिबांना दिला जाणारा हा मका आणि त्याच्यामुळे गोरगरिबांची एक प्रकारे थट्टाच होताना दिसते आहे. हा मका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी खाऊन दाखवावा असं आवाहन देखील जलील यांनी केलंय. त्यामुळे रेशनिंग दुकानांवर अत्यंत निकृष्ट दर्जाचं धान्य वाटप होताना दिसतंय. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच मका खरेदी केला आणि अवघ्या 1 रुपये दरानं तो आपण रेशन दुकानावर उपलब्ध केलाय. त्याच्या गुणवत्तेबद्दल काही तक्रारी आल्यात याची दखल तातडीनं घेतल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. काही ठिकाणच्या तक्रारी आल्या त्या आम्ही दुरुस्त केलेल्या आहेत. बाकी प्रश्न असा आहे की मकासुद्धा आम्ही खरेदी केला. मागच्या वेळेला 11 लाख क्विंटल मका खरेदी केला 18.5 रुपये किलो या भावानं आणि आता आपण रेशनवर 1 रुपया किलोने देतो आहोत हे लक्षात घ्या. कारण तो मका ठेवायलासुद्धा जागाने गोडाऊन भरलेले आहेत त्यामुळे तो मकासुद्धा जे आपल्याला थोडा थोडा सगळ्यांना द्यावा लागतो आहे केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे त्यामुळे तो सुद्धा संपवतोय आपण. पण ज्या ठिकाणी तक्रार आलेली आहे त्या ठिकाणी माझ्याकडे ताबडतोब मेसेज येतात आणि त्या ठिकाणी ताबडतोब आपण दुरुस्त करतो. आणि यानंतर इतरही बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत पण एका ब्रेक नंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण बातमी बघणार आहोत. गुजरातमधल्या एका अपघाताची बातमी. राजकोटमधल्या एका भागामध्ये एका कार चालकानं महिला दुचाकीस्वाराला उडवल्याची दुर्दैवी घटना घडली. राजकोटमधल्या जगनाथमध्ये ही घटना घडल्याचं कळत आहे. हा अपघाताची दृश्य सध्या आपण बघतोय. या अपघातात ही महिला दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याचं कळत आहे आणि तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजकोटमधली ही गंभीर दुर्घटनेची बातमी. आणि आता बातमी आपण बघणार आहोत न्यूज 18 लोकमतसाठीची एक अभिमानास्पद बातमी. कारण दरवर्षीप्रमाणे यंदाही ENBA पुरस्कारांमध्ये न्यूज 18 नेटवर्कनं बाजी मारली आणि आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध करून दाखवलंय. यंदा न्यूज 18 नेटवर्कला तब्बल 32 ENBA पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. त्यापैकी न्यूज 18 लोकमतनं 6 ENBA पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. न्यूज 18 लोकमत स्पेशल या आमच्या प्राईम टाईम शोला बेस्ट प्राईम टाईम शो पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर शिर्डीच्या साईंच्या पाऊल वाटेवर या आमच्या विशेष कार्यक्रमाला बेस्ट करंट अफेअर्स शोचा पुरस्कार मिळालाय. ग्रामीण जनतेशी आमची नाळ असल्याचं यातून सिद्ध होत आहे. गावखेड्याच्या बातम्या या आमच्या बातमीपत्रानं ज्याला बेस्ट अर्ली प्राईम टाईम शो पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. या बातमीपत्रातून राज्यभरातील गावखेड्यातील आढावा राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवला जातो. बित्तम बातमी पोहोचवण्यासाठी आमची टीम कार्यरत असते. दरम्यान बेस्ट ब्रेकफास्ट शोचा पुरस्कार नमस्ते महाराष्ट्र या आमच्या बुलेटिनला मिळालाय. तर जगातील बातम्यांचा आढावा घेणाऱ्या जगाच्या पाठीवर या बुलेटिनला बेस्ट लेट प्राईम टाईम शो म्हणून सन्मानित करण्यात आलंय. बेस्ट अँकर पुरस्कारानं विलास बडे यांना सन्मानित करण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही न्यूज 18 नेटवर्कनं या पुरस्कारांमध्ये बाजी मारली.
आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. न्यूज 18 लोकमतचं एक महत्त्वाचं आवाहन, ते म्हणजे मास्कचा वापर करा आणि सुरक्षित रहा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एक महत्त्वाची बातमी आहे. निवृत्त न्यायाधीश कैलास चांदीवाल यांची समिती गठीत झालेली आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांची अखेर न्यायालयीन चौकशी. न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब. हा जो चौकशी आयोग जो आहे तो नेमला जाणार आहे. चौकशी आयोगाचे प्रमुख असते निवृत्त न्यायमूर्ती. आधीच दिली होती बातमी. एकूणच महाविकास आघाडीने आता एक अचानक आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळते आहे. बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमत.